आता पाहूया स्पर्धा परीक्षेसाठी शिष्यवृत्तीसाठी उपयुक्त असा पुढील प्रश्नासाठी आपण पुढचा घटक अभ्यासणार आहोत. परिच्छेदातील सर्वनामाखाली अधोरेखित करा. आता पहा, यापूर्वी आपण नामाऐवजी सर्वनाम कसं वापरायचं हे पाहिलं. सर्वनामाचा आपल्याला भरपूर असा सराव झालेला आहे. आता या उतऱ्यामध्ये तेच सर्वनाम आपल्याला ओळखायचे आहेत आणि त्याखाली अधोरेखित करायचं आहे. पहा, चेतन दुकानात गेला, सोबत सोमू होता. चेतन दुकानातल्या काकूंना म्हणाला, काकू तुम्ही चिंचेच्या गोळ्या ठेवता का? दुकानदार काकू म्हणाल्या, आहेत की, किती देऊ? 6 द्या. चेतन म्हणाला, मी टेकडीवर पळत जाण्याची शर्यत जिंकलो म्हणून मला 3 गोळ्या. आम्ही दोघं मिळून 5 गोळ्या घेणार आणि राजू आहे ना तो तिसरा आला म्हणून त्याला फक्त 1 गोळी. तू काय, तुम्ही मुलं टेकडीवर पळण्याची शर्यत काय लावता? अरे, शर्यत लावण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी तर रोजच टेकडीवर पळत टेकडीवर जायला पाहिजे, गोळ्या देता देता काकू म्हणाले. आता पहा, हा उतारा आपण वाचलेला आहे, त्यामधील सर्वनाम आपल्याला ओळखायचे आहेत. माहीत आहे सर्वनाम कोणते आहेत? तू, मी, तुम्ही, कोठे, केव्हा, स्वतः, आमच्या, तुमच्या, तेव्हा, जेव्हा, या पद्धतीचे हे सर्वनाम आपल्याला माहीत आहेत. मग आता आपण तेच शब्द या ठिकाणी शोधून हा उतारा वहीवरती लिहिणार आहात आणि त्यातील सर्वनाम ओळखून अधोरेखित करणार आहात. जसे तुम्ही, मी, मला, आम्ही, पहा, त्याला, तो, बरोबर आहे, पहा शोधा आणखी, तुम्ही, त्यानंतर, पहा. अशा पद्धतीने अगदी बारकाईने सर्वनाम ओळखणार आहात आणि अधोरेखित करणार आहात.